नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024, तर ह्याचे स्टडी टार्गेट जे आहेत ते आपण सुरू केलेले आहेत। जर तुम्ही दररोजच्या रोज जरी स्टडी टार्गेट तुम्ही फॉलो केले तरी सुद्धा तुमची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल हे 100% तुमचे निघून जाण्यासाठी स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे ते तुम्हाला निश्चितपणे मदत करेल। त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आयोगाच्या टाइमटेबलनुसार 16 जून 2024 आपली कंबाईनची जी आहे ती पूर्व परीक्षा होणार आहे आणि 29 सप्टेंबर 2024 कंबाईनची गट बची ही मुख्य परीक्षा होणार आहे आणि 17 नोव्हेंबर 2024 गट कची जी आहे ती मुख्य परीक्षा होणार आहे। ठीक आहे, तर टाइमटेबल जर पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त अंतर दिसत नाहीये, कारण 3 महिन्याचंच अंतर दिसतं। पण आतापासूनच जर आपण पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर जवळपास 7 महिने तरी मिळतात आपल्याला। तर त्या दृष्टिकोनातून जर आपण मुख्य परीक्षेची सुद्धा तयारी आतापासूनच केली तर आपल्याला जे आहे ते पूर्वनंतर मुख्य परीक्षेला जास्त टेन्शन घेण्याची काही गरज पडणार नाही। त्याच्यामुळे आतापासूनच आपण मुख्य परीक्षेचे काही महत्वाचे चॅप्टर जे आहेत ते आपण पूर्वच्या आधीच क्लिअर करून ठेवायचे आहेत। तर ते कुठले चॅप्टर्स करायचे आहेत आणि तुम्हाला कसं करायचं आहे तर हे सगळं स्टडी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही बघत चला। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल अजिबात विसरू नका। तर आज आहे 21 नोव्हेंबर 2023। तर टार्गेट कोणासाठी आहे? ज्यांना कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये पास करायचे आहे त्यांच्यासाठी जे टार्गेट आहे। फक्त जर तुम्ही बघून व्हिडिओ सोडत असाल तर निश्चितपणे तुम्ही खूप मोठी चूक करताय, कारण याचं तुम्हाला परिचिती जी आहे ती 2-3 महिन्यानंतर येईल। ठीक आहे, तर बघा आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकही दिवस जर वाया घालवला तर तो तुम्हाला परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्ट पासून एक एक दिवस लांब जाल। त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, स्टडी टार्गेट फॉलो करायला नक्कीच सुरुवात करा। तर सुरुवात करूया, तर अर्थशास्त्राविषयी आपला सुरू आहे। अर्थशास्त्र मध्ये दारिद्र्य आणि गरिबी किंवा पॉवर्टी हा आपला चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये तुम्हाला आज काही 5 मुद्दे करायचे आहेत। एक म्हणजे आवास व शहरी दारिद्र्य निर्मूलन, एनएसएसओचे रिकॉल्स पीरियड, 2011-12 साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण तुलना, तेंडुलकर पद्धत आणि सी रंगराजन पद्धत, वृद्धाधारित दृष्टिकोन आणि नीती आयोग कार्यदल, हे एकूण 5 मुद्दे जे आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायचे। जास्त काही मोठे नाही आहेत, व्यवस्थित करा, केअरफुली करा। आवास व शहरी दारिद्र्य निर्मूलन, एनएसएसओचे रिकॉल्स पीरियड, 2011-12 साठी दारिद्र्य रेषा प्रमाण तुलना, तेंडुलकर पद्धत आणि सिरंगराजन पद्धत, वृद्धाधारित दृष्टिकोन आणि नीती आयोगाचा कार्यदल, हे 5 मुद्दे तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत। अर्थशास्त्रासाठी किरण देसाईंचा भाग 1 आणि रंजन कोळंब यांची पुस्तकं तुम्हाला जे आहेत ते वापरायचे आहेत। पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान। सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण हा आपला चॅप्टर सुरू आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक वाचायचे आहेत। फरक कशामधले? अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम आणि अबीजपत्री फेंड्रोगॅमीमध्ये काय फरक आहे हा तुम्हाला वाचायचा आहे। दुसरं म्हणजे अनावृत्त बीजी जिम्नोस्पर्म आणि आवृत्त बीजी अँजिओस्पर्म मध्ये नेमका फरक काय असतो ते तुम्हाला वाचायचं आहे। आणि थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरोडोफायटामध्ये काय फरक आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे। ठीक आहे, नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपला चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये संघ आर्थ्रोपोडाची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती जी आहे ती वाचून घ्यायची आहे। याची कॅरेक्टरिस्टिक्स वरती जास्त प्रश्न विचारतात, प्लस कुठले प्राणी या संघामध्ये समाविष्ट होतो ते तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये वाचून घ्यावं लागेल। आर्थ्रोपोडा, ठीक आहे। मानवी आरोग्यशास्त्रामध्ये पचन संस्था कंटिन्युअस आपण ठेवलेली आहे। रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना आपला चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये तुम्हाला अणुक्रमांक, अणुवस्तुमानांक, समस्थानिके व त्यांचे उपयोग हे जे 3 मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत। भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आपला चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये डॉपलर परिणाम, सॉनिक बूम आणि मॅक नंबर हे जे 3 मुद्दे आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर हे तुमचं सामान्य विज्ञानचं आजचं टार्गेट आहे, व्यवस्थितरित्या करून घ्या। फक्त पचन संस्थाच आज तुम्हाला कंटिन्यू, बाकीचे सगळे पॉईंट नवीन आहेत, व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे। कशातून वाचणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, प्लस 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीची पुस्तकं जी आहेत हे तुम्हाला इथं वापरावी लागतील। ठीक आहे, तर हे झालं सामान्य विज्ञानचं टार्गेट। पुढचा विषय आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्रामध्ये घटनेश निर्मिती आपला चॅप्टर संपलेला आहे आणि दुसरा चॅप्टर आपला सुरू आहे राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये। ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं काल त्रिस्तरीय सरकार, सहकारी संस्था, राज्यघटनेचे भाग, कलमे आणि परिशिष्टे, तर हे सुद्धा तुम्हाला मी आज रिपिटेशनला ठेवलेलं आहे। प्लस याच्यामध्ये 2 पॉईंट तुम्हाला आज परत वाचायचे आहेत। एक म्हणजे दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्रोत आणि राज्यघटनेवरील टीका। ठीक आहे, जर तुम्ही काल वाचलेलं नसेल तर आज पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या सगळे पॉईंट्स क्लिअरफुली वाचून घ्या। ठीक आहे, तर हे 5 पॉईंटचं तुमचं आजचं टार्गेट राहील। पंचायत राजमध्ये 73वी घटनादुरुस्तीमधील सर्व कलमे पुन्हा रिपिटेशनला ठेवले आहेत, पुन्हा एकदा ती व्यवस्थितरित्या वाचून घ्या। ठीक आहे, तरी झालं आजचं तुमचं पॉलिटी आणि पंचायत राजचं टार्गेट। पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंब यांची पुस्तक वापरा। पंचायत राजला किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे। पुढचा विषय आहे भूगोल। भूगोलामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आज उजळणीसाठी दिवस ठेवलेला आहे। महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्री विभाग, महाराष्ट्र पठार विभाग आणि कोकण विभाग हे 3ही जे प्राकृतिक भाग आहेत महाराष्ट्राचे, यांचे पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या उजळणी परफेक्टरित्या करून घ्या। ठीक आहे, भारताच्या प्राकृतिक रचनेवरचे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे हे जे 5 महत्वाचे प्राकृतिक भाग आहेत भारताचे, हे व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा याची उजळणी तुम्ही करून घ्यायची आहे।
आणि भूरूपेमध्ये नदीचे खनन आणि संचनामुळे तयार होणारे जे काही भूरूपे असेल त्याची तुम्हाला उजळणी पुन्हा एकदा करायची आहे. ठीक आहे, तरी जब तुम्हाला पुन्हा एकदा रिपिटेशनला ठेवले आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ए बी सौदींचं पुस्तक बेस म्हणून वापरा. कोळंबे किंवा दीपस्तंभचं पुस्तकांचा त्याला आधार द्यायचा. कोळंबे किंवा दीपस्तंभचं पुस्तक भारताच्या भूगोलापैकी भूगोलासाठी कुठलेही एक वापरा आणि माझ्या सूचींचं पुस्तक इथे बेस म्हणून वापरा. आणि जगाच्या भूगोलासाठी ए बी सौदींचं पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे. तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. पुढचा विषय इतिहास. इतिहासामध्ये आदिवासी चळवळ आणि शेतकरी चळवळ हे दोन चॅप्टर आपले सुरू आहेत. तर याच्यामध्ये या आधीचे झालेले सगळे मुद्दे आदिवासी चळवळीमधले सगळे एकदा करून घ्या, त्याची पुन्हा एकदा उजळणी करून घ्या सगळी. आणि तुम्हाला फक्त डॉक्टर रिव्हर्स गिलिन आणि गिलिन आणि डॉक्टर डी एन मुजुमदार यांची मतं काय आहेत आदिवासी चळवळीबद्दलची ते एकदा तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. आणि शेतकरी चळवळीमध्ये बाबा रामचंद्र, अवध किसान सभा, बिहार प्रांतिक किसान सभा, यदुनंद आणि कार्यानंद शर्मा, जमुना कारजी, राहुल सांकरतायन यांची माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित तिथे वाचून घ्यायची आहे. बाबा रामचंद्र, अवध किसान सभा, बिहार प्रांतिक किसान सभा, यदुनंद आणि कार्यानंद शर्मा, जमुना कारजी, राहुल सांकरतायन यांची माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित तिथे वाचून घ्यायची आहे. कशातून वाचणार? भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडस्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक वापरा. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळे यांचे पुस्तक तुम्हाला जे ते वापरून हे सांगितलेले सगळे मुद्दे हे तुम्हाला याच्यामध्ये सापडतात का ते बघून व्यवस्थित रित्या त्याच्या व्हॅल्यू ॲडिशन नोट ज्या ह्या बनवायच्या आहेत. तर हे झालं इतिहासाचं टार्गेट. नंतर 15 नोव्हेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023 याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एका महिन्याच्या टार्गेटमध्ये. आतापर्यंत तुम्हाला डेली शेड्यूल टार्गेट सांगितलं, आता एक महिन्याचं टार्गेट सुद्धा आपलं असतं. तर याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी, गणितासाठी वयवारी आणि रेल्वे हे दोन चॅप्टर्स परफेक्टरित्या करून घ्यायचे. बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे दोन चॅप्टर्स परफेक्टरित्या करून घ्यायचे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 चालू घडामोडीसाठी जे आहे ते तुमचं टार्गेट राहील. जानेवारी फेब्रुवारी 2023 मधील चालू घडामोडी तुम्ही संपून घ्या. जवळपास जानेवारीमधले 220 प्रश्न आणि फेब्रुवारीमधले 220 प्रश्न आपल्या चॅनलवरती अवेलेबल तुम्हाला मी करून दिलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. जाऊन एकदा ते सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या. प्लस वन लाइनर सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न मी अवेलेबल करून दिले जानेवारी फेब्रुवारी 2023 मध्ये. जाऊन एकदा बघून घ्या, तेच करा, त्यामधून तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये दिसतील. तर यासाठी परिक्रमाचं मॅग्झिन वापरायचं आहे, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक करायचं आणि एमपीएससी टाइम्स आपलं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला निश्चित त्याचा मदत जी आहे ती मिळणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढोळे आणि संदीप अरगडीचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. आणि चालू घडामोडीला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, तर ही संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरून जे आहे ते चालू घडामोडीची प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला करायचे आहे. तर गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जे आहे ते 15 डिसेंबरपर्यंत तुमचं टार्गेट राहील. अजिबात ह्याला चुकू नका, कारण एकदा जर तुम्ही एक महिना जर मिस आउट केला तर पुढच्या महिन्यामध्ये डबल लोड तुमच्यावर वाढत जाईल. त्याच्यामुळे आत्तापासून याची प्लॅनिंग व्यवस्थितरित्या करून घ्या. ठीक आहे, नंतर पुढे मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा तुमचा चॅप्टर राहील टार्गेट. इंग्रजी व्याकरणामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा तुमचा टार्गेट राहील चॅप्टरचा. मराठी शब्द संग्रह करायचा आहे, रोज तुम्हाला 5 शब्द 5 म्हणी 5 वाक्प्रचार रोज करायचे, पाठ करा. इंग्रजी शब्द संग्रह रोज पाठ 5 पाठ करा. इडियम्स अँड फ्रेजेस रोज 5 5 करा, लिहून काढा वाटलं तर. ठीक आहे, लिहूनच काढा डायरेक्ट. एकदा लिहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये गोष्टी चांगल्यामध्ये राहून जातील, कारण याला हलक्यामध्ये शब्द संग्रहाला अजिबात घेऊ नका. एक एक मार्क महत्वाचा असतो, तो तुमच्या मेन्समध्ये तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत ठरणार आहे. लक्षात घ्या, आत्तापासूनच मेन्सची प्रिपरेशन करा, कारण तुमचे मेन्स निघणारच आहे. स्टडी टार्गेट तुम्ही फॉलो केला तुमची प्रीत निघूनच जाईल, पण मेन्स सुद्धा तुमची निघणार आहे स्टडी टार्गेटच्या माध्यमातून. त्याच्यामुळे अजिबात मिस आउट तुम्ही करू नका. आणि माहितीचा अधिकार अधिनियमासाठी तुम्हाला कम्प्लिटली एक महिना देतोय, 15 डिसेंबरपर्यंत. एका महिन्यामध्ये जर तुम्ही माहितीचा अधिकार वाचून संपवू शकत नसाल तर तुम्ही नुसते पूर्व पास करून काहीच तुमचा उपयोग होणार नाही, तुमची मुख्य परीक्षा निघणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यामुळे आतापासूनच पूर्व प्लस मुख्य दोन्ही सुद्धा तुमच्या निघणार आहेत. त्यासाठी आपले स्टडी टार्गेट तुम्हाला डेलीच्या डेली फॉलो करायचे आहेत. आणि जास्तीत जास्त अभ्यास कंटिन्युअसली 4 ते 5 तास अभ्यास करा, 100% तुमची प्रिलियम आणि मेन्स असेल ते निघून जाईल. त्यासाठी चॅनल आपण नक्की सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जे बघू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.